आज आपण सराठ्याची भाजी बनवणार आहोत। तर मी तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात थोडी जिरी टाकायची आहे। जिरीनंतर जिरीनंतर आपण टाकणार आहोत कांदा। कांदा नसेल तरी चालते, पण जिरी टाकायची, मग कांदा नाही टाकायचा। तर आता आपण कांदा ॲड केला आहे, तर मग आता हा चांगला परतवून घ्यायचा आहे, लाल होऊ द्यायचा, आणि मग त्यामध्ये भाजी ॲड करायची। तर मी सराठ्याची भाजी साफ करून 3 वेळा धुवून घेतलेली आहे, आणि मग धुवून घेतल्यानंतर माती वगैरे त्यातली निघून गेली। आता ही आपण भाजी बनवणार आहोत। कांदा लाल होऊ द्यायचा आहे। सराठ्याची भाजीचे खूप महत्त्व आहे आयुर्वेदामध्ये। सराठ्याची भाजीला किंवा सराठ्याला खूप महत्त्व आहे। सराठ्याची जी 5 अंगे आहेत, त्या 5 अंगांचा पण आपण आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा असा उपयोग करून घेऊ शकतो। फक्त आपल्याला त्याचं महत्त्व माहीत झालं असलं पाहिजे। गावाकडे पहिले जे वृद्ध लोक स्त्रिया होत्या, ते नेहमी ही भाजी बनवायचे, पण आता आपल्याला महत्त्व माहीत नाही किंवा ते सांगायला कोणी नाही, त्यामुळे आपण ह्या रानभाज्यांपासून खूप वंचित राहिलो आहे, दुरावलेलो आहे। आपल्याला ह्या भाज्यांचं महत्त्वच माहीत नाही। पण पावसाळ्यात किंवा पावसाळ्यात किंवा आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी ह्या भाजीचं सेवन केलंच पाहिजे। यामुळे आपल्याला काय होतं, बलवर्धक ही भाजी आहे। डिलिव्हरी झालेल्या बायकांसाठी, कंबरदुखीसाठी, सांधेदुखीसाठी ही भाजी खाणं खूप गरजेचं आहे। एकदा तरी त्या या लोकांनी सेवन करावे। कांदा परतून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये भाजी ॲड करायची आहे। त्यानंतर आपण यामध्ये 1-1.5 तास किंवा 1/2 तास चण्याची डाळ भिजत ठेवायची आहे, आणि ती यामध्ये ॲड करायची आहे। चण्याची डाळ किंवा मुगाची पण डाळ चालते। डाळ व्यवस्थित मिक्स करायची आहे, आणि यानंतर मग आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, ते चवीनुसार बरोबर प्रमाणात टाकायचं, कारण भाजी शिजल्यानंतर थोडी कमी होते, आणि मग आपण मीठ जर जास्त ॲड केलं असेल तर मग खारटपणा येऊ शकतो। म्हणून मग मीठ आपल्याला प्रमाणात टाकायचं आहे। मी यामध्ये आता मीठ घालत आहे। तर मीठ घातल्यानंतर आपण झाकण ठेवून वाफाळून घेऊ शकतो, किंवा असंही स्लो गॅसवरती वाफाळून घ्यायचं आहे। कधी कधी काय होतं, काही भाज्यांना झाकण ठेवल्यानंतर हिरवा कलर आहे तो थोडा कमी होतो, त्यामुळे मग मी शक्यतो झाकण ठेवत नाही, कमी मंद आचेवरती अशाच भाज्या शिजवते। हे पहा केवढी भाजी होती, आता शिजून थोडी कमी झाल्यासारखी दिसते। तांदूळच्याची भाजी जी असते ती पण आपण अशाच प्रकारे बनवतो। मिठाला पाणी सुटल्यानंतर ह्या मिठा हे पा मिठाचं पाणी सुटलं आहे, तर मग मिठाचं पाणी सुटल्यानंतर एवढ्यात थोडा वेळ शिजून द्यायची, आणि नंतर आपल्याला लागत असेल तर थोडंसं पाणी मग ह्यात ॲड करायचं आहे।
थोड़ा सा पानी ऐड करते हैं। खूप छान असा सुगंध भाजीचा येत आहे, मस्त दरवळला आहे, छान। आता एक 5-10 मिनिटानंतर भाजी थोडी कमी झाल्यासारखी वाटते ना, म्हणजे शिजून थोडं खाली बसते, त्यावेळी आपल्याला आता काय करायचं आहे की शेंगदाणे, मिरची, हिरवी मिरची आणि लसूण हे आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे। हिरवी मिरची नसेल तर आपण लाल तिखटही वापरू शकतो। तर मग मी आता यामध्ये हिरवी मिरची, शेंगदाणे आणि लसूण या तिघांचं वाटण केलेलं आहे ते यामध्ये ॲड करणार आहे। हे सगळं ॲड झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडी शिजू द्यायची आहे, मग त्याच्यानंतर आपल्याला ही भाजी खाण्यासाठी तयार असणार आहे। खूप छान असा वास येतो आहे, मस्त। रानभाज्या खरंच आपल्याला माहीत नसतात आणि त्याचं महत्त्व आपण जाणून पण घेत नाही, पण एकदा तरी जाणून घ्यायचं आणि करूनही पाहिजे तेव्हाच आपल्याला ते माहीत होतं की हां बाबा ह्या भाज्या आपण खाल्ल्या पाहिजेत किंवा याचं महत्त्व आपल्याला समजणार असणार। हे पहा, थोडी सुंदर अशी ही भाजी दिसत आहे, मस्त। यानंतर एकदा आपण देठ चेक करून घ्यायचं आहे आणि देठ शिजलं असेल तर मग गॅस बंद करून ही भाजी आपल्याला खाण्यासाठी रेडी। अजून मला थोडा 5-10 मिनिट लागेल, अजून शिजली नाही। 5 मिनिट झालेली आहे आणि भाजी पण शिजली आहे, फक्त थोडं हे जे पाणी दिसत आहे आपल्याला थोडं खाली, तर हे थोडं सुकू द्यायचं आहे, आटू द्यायचं आहे आणि मग भाजी तयार झालेली असणार आहे। कारण आता भाजी शिजलेली आहे, फक्त थोडंसं पाणी राहिलं आहे। चला, मस्त अशी आपली सराट्याची भाजी तयार झाली आहे।